भारतीय जनता पार्टीचं म्हणणं या प्रकरणात पहिल्या दिवसापासून ते विधिमंडळात हेच होतं की सकृतदर्शनी त्या ठिकाणी दोषी दिसतो आहे, त्याच्या पत्नीनं हत्येचा आरोप केला आहे, तर त्यांना निलंबन करून अटक करावी आमची मागणी होती, तीच आमची मागणी आहे. आता कोर्टाच्या जामीन टाळल्यानंतर NIA ने चौकशी करून अटकही केली. आता प्रश्न उभा राहतो, ज्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की तो काय ओसामा बिन लादेनसारखं त्याला पाहिलं जातं, माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारणं आहे की आता तो जर ओसामा बिन लादेन नसेल, आम्ही म्हणत नाही तो लादेन आहे, बरं तो आता आरोपी आहे एवढं तर तुम्ही कबूल कराल की नाही, किंवा तो नेमका आता कोण आहे, स्टेटस काय, याविषयी भाष्य होण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण जर या विषयात मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारची भूमिका आली नाही तर त्या ठिकाणी आणखी संशय वाढेल. आणि खरं म्हणजे सरकारचा किंवा पोलिसाचा जो सर्व्हिस रूल आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला, अटक झाली की त्या ठिकाणी त्यांचं निलंबन करायचं असतं. आत्ता तरी राज्याचे मुख्यमंत्री सरकार वाझेंच्या निलंबनाची कारवाई करून आम्ही पाठीशी समर्थन देत नसल्याचं दाखवण्याची संधी आहे, ती तरी ते घेतील का, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. त्याचबरोबर सर, आपण पाहत आहोत की रोकठोकमधून स्पष्टपणे म्हणण्यात आले की जे काही पुरावे विरोधी पक्षांच्या हाती लागल्या पूर्ण प्रकरणात ते काही शुभसंकेत नाही आहेत सरकारसाठी. तुम्ही का परत सरकार पाळायला गेला म्हणून शुभसंकेत आहे ना? एक लक्षात घ्या, विरोधी पक्षाकडे का त्या ठिकाणी पुरावे जातात? ज्या वेळेला सरकारची विश्वासार्हता कमी होतो, जनतेच्या मनामध्ये सरकारच्या मनामध्ये हे पुरावे देऊन या दस्तऐवजांवर कारवाई होऊ शकत नाही अशा प्रकारचं अविश्वासाचं वातावरण झाल्यावर जनता किंवा सरकारमधले घटक त्या ठिकाणी संविधानानं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष ही जी एक घटक तयार आहे त्यांच्याकडेच द्या जाणार. आणि विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं विषय लावून धरत आहेत त्यावरून विरोधी पक्षाची विश्वासार्हता त्या ठिकाणी जनता आणि सरकारच्या मधल्या लोकांची सुद्धा वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे तुमचं अपयश आहे, तुमचं फेल्युअर आहे, तुम्हाला दस्तऐवज मिळत नाही, तुमच्याकडे यंत्रणा आहे, सरकार आहे, पोलीस आहेत, याचा अर्थ तुमचं ना नियंत्रण, ना समन्वय, ना तुमच्यावर या ठिकाणी विश्वास. आणि म्हणून अशा प्रकारे विरोधी पक्षाकडे लोक त्या ठिकाणी पुराव्यासहित येतात. आता आजच्या संजय राऊत यांच्या या शुभ शकून या सगळ्या गोष्टींना ह्या वक्तव्याचा अर्थ असा काढायचा का, जे किणी प्रकरण त्या ठिकाणी संपलं होतं, नाणारमध्ये राज ठाकरे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांच्याकरता एक किणी प्रकरण पुन्हा बाहेर काढलं का, जीवन करण्याचा प्रयत्न करतायत काय, एका दगडात किती पक्षी मारताय आपण, भुजबळ आज तुमच्या सोबत त्या ठिकाणी सरकारचा भाग आहेत त्यांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं आहे, नाना पटोलेंच्या संदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जे हेलिपॅडच्या संदर्भात वक्तव्य केलं ते करायला नको होतं असं बोलताय. म्हणजे एका बाजूला सत्तेत त्या ठिकाणी एकत्र आहोत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे आपण टीकाटिप्पण्या करतोय, याच्यामुळे तुमच्यात काही सगळं नीट त्या ठिकाणी नाही किंवा होईल असं दिसत नाही, त्या भावनेतनं या ठिकाणी अशा प्रकारचं लिखाण झालं असावं असं मला वाटतं.